पाकिस्तानात मतदान झालं मतमोजणीही झाली पण नेमका विजय झाला हे काही स्पष्ट झालं नाही अखेर बिलावल भुट्टो यांनी नवाज शरीफ यांना पाठिंबा देत सरकार स्थापन होत असल्याची घोषणा केली त्यामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांना सर्वाधिक मतं मिळूनही सत्तेबाहेर राहावं लागणार आहे खर तर शरीफ आणि भुट्टो हे एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी होते मग ते एकत्र का आले सत्तेचं हे समीकरण कसं जुळलं आणि त्याचा भारतावरती काय परिणाम होईल जाणून घेऊयात आजच्या सोपी सुरुवातीला करूयात एप्रिल दोन हजार बावीस मध्ये इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून खाली खेचत पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज अर्थात पी एम एल एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थात पी, -पी, पी या पक्षांनी सरकार स्थापन केलं बीएमएलएनच्या शहाबाज शरीफना तेव्हा पीपीपीच्या भुट्टो यांनी पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला पण आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढले इम्रान यांना वेगवेगळ्या आरोपांखाली तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि निवडणूक लढवण्यावरती त्यांना बंदी घालण्यात आली तसंच इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिके इन्साफ अर्थात पीटीआय या पक्षावरही बंदी घातल्यामुळे त्यांच्या उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि काहीसा अनपेक्षितपणे विजयही मिळवला पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली मधल्या दोनशे सहासष्ट जागांसाठी थेट निवडणूक होते तर साठ जागा महिलांसाठी आणि दहा जागा मुस्लिमेतर प्रतिनिधींसाठी राखीव असतात सभागृहातल्या संख्याबळानुसार पक्ष या राखीव जागांसाठी प्रतिनिधी नेमू शकतात म्हणजे एकूण तीनशे छत्तीस सदस्य झाले त्यामुळे बहुमतासाठी एकशे एकोणसत्तर जागांचा आकडा गाठणं आवश्यक असतं आता यंदा काय झालं तर दोनशे सहासष्ट थेट जागांपैकी त्र्याण्णव जागा इम्रान यांच्या पीटीआयचं समर्थन असलेल्या अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या पण अपक्ष असल्यामुळे त्यांना राखीव जागी प्रतिनिधी नेमता येणार नाहीत शरीफ यांच्या पक्षानं पंच्याहत्तर जागा तर भुट्टो यांच्या पक्षानं चोपन्न जागा जिंकल्या सुरुवातीला नवाज शरीफ यांनी भाषणाद्वारे विजयोत्सव साजरा केला तर तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनी एका जनरेटेड भाषणातून आपणच निवडणूक जिंकल्याचा दावा केला शरीफ आणि भुट्टोनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून आपली मतं पळवली असा आरोपही इम्रान यांनी केला आता देशाला स्थिर सरकार मिळावं म्हणून नवाज शरीफ यांच्यासोबत जात असल्याचं बिलावल भुट्टो यांचं म्हणणं खरं तर हा प्रयोग काहीसा महाराष्ट्रातल्या गेल्या 5 वर्षांमधल्या वेगवेगल्या सत्तांतराची आठवण करून देणारा आहे पण जनतेचा हा कौल नेमके काय दाखवतो जॉजटाऊन विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे तज्ञ उदय चंद्रा यांच्या मते पाकिस्तानात शक्तिशाली असलेल्या लष्कराचं समर्थन शरीफ शरीफनं असल्याचं चा मानलं जाते त्यामुळे त्यांना बहुमत न मिळणं हा एक प्रकारे मतदारांनी आपल्याला लोकशाही हवी असल्याचा संकेत देण्यासारखं आहे मग आता शरीफ भुट्टो आघाडीचा काय अर्थ लावायचा आणि त्याचा भारतावरती काय परिणाम होईल नवाज शरीफ या आधी सत्तेत होते तेव्हा किमान दोनदा त्यांनी भारतासोबत संवाद साधण्याचा संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार पंधराच्या डिसेंबरमध्ये तर पंतप्रधान मोदी अचानक त्यांच्या भेटीला लाहोरला गेले होते मात्र आता त्यांचे सत्तेतले मित्र असलेले बिलावल भुट्टो यांनी अलीकडेच भारताविषयी काही वादग्रस्त विधानं केली होती जी दिल्लीला अजिबात आवडलेली नाहीत म्हणजे या दोघांच्या आपल्या मुख्य शेजाऱ्याविषयी काहीशा वेगळ्या वाटणाऱ्या भूमिका आहेत ही कमकुवत आघाडी सत्तेत येणं ही भारतासाठी आणि जगासाठी चिंतेची बाब ठरू शकते असं आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर सांगतात पाकिस्तानमधली जी तीन सत्ता केंद्र आहेत विशेष म्हणजे पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना असतील पाकिस्तानमधले धार्मिक मूलतत्ववादी गट असतील आणि पाकिस्तानमधलं लष्कर हे जे तीन सत्ता केंद्र आहेत हे सत्ता केंद्र येत्या काळामध्ये अधिक प्रभावी बनतील याचं कारण असं आहे की या युती सरकारला एक जनतेचं मॅन्डेट नाही ते बहुमतामध्ये नाहीये त्यामुळे स्वाभाविकपणे या तीन सत्ता केंद्रांची जी ताकद आहे प्रभाव आहे हा येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसणार आहे कारण ज्या ज्या वेळेला तिथं अशा स्वरूपाने जनतेचं मॅन्डेट नसलेलं युती सरकार येतं बहुमतात नसलेलं युती सरकार येतं त्या त्या वेळेला सीमेवरच्या दहशतवादी कृत्य जे आहे किंवा क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या वाढताना दिसतात त्याचप्रमाणे लष्कराकडनं देखील अशा संघटनांना होणारी मदत ही वाढताना दिसते आणि ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट टॉक्स असतील किंवा शांतता चर्चा असतील या चर्चा पुन्हा एकदा सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक परिस्थिती एक मात्र नक्की नव्या सरकार समोर पाकिस्तानला वाढती महागाई आणि आर्थिक विवंचनांमधनं बाहेर काढण्याचं आव्हान असणार आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ सारख्या संस्थांकडून त्यांना निधी, निधी मिळवायचा असेल तर देशामध्ये लोकशाही आणि शेजाऱ्यांसोबत सौहार्दाचं नातं हे दोन्ही उत्तम आहेत हे जगाला पटवून देणं पाकिस्तानसाठी महत्व ठरेल याविषयी तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा ही सोपी गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती आणि विश्लेषण वाचण्यासाठी बीबीसी मराठी डॉट लाही जरूर भेट द्या